ओम गण गणपतये नमः। अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मंडळींनो, पितृपक्षामध्ये श्राद्ध तर्पण का करतात या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सध्या जो महिना आहे तो भाद्रपद महिना आहे आणि भाद्रपद महिन्याचा जो वद्य पक्ष आहे तो सुरू आहे आणि यालाच आपण पितृपक्ष म्हणून संबोधतो। या पितृपक्षामध्ये अत्यंत महत्त्वाचा महिना, अत्यंत महत्त्वाचे दिवस आपल्या हिंदू संस्कृतीच्या परंपरेनुसार, शास्त्रानुसार आहे। तर या दिवसांमध्ये आपण श्राद्ध तर्पण करत असतो, तर या पाठीमागे काय कारण आहे, का करतो, याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा। मित्रांनो, आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून पितृपक्षाला सुरुवात होत असते, अर्थातच 14 सप्टेंबरपासून ही सुरुवात झालेली आहे। यावर्षी 13 सप्टेंबरपासून ही सुरुवात झालेली आहे। या दिवशी त्यांच्या नावाचं तर्पण केलं जातं। 14 तारखेच्या दुपारपासून पितरांचे श्राद्ध शास्त्रानुसार करणे योग्य आहे। 28 सप्टेंबरपर्यंत या पितरांचे श्राद्ध आपण घालू शकता। या पंधरवड्यामध्ये 3 पिढ्यांचे म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा यांचे श्राद्ध करत असतात। त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण होते, त्यांच्या नावाने पिंडदान, श्राद्ध आणि ब्राह्मणांना भोजन देण्यात येतं, अन्नदान देण्यात येतं। कठोपनिषद, मार्कंडेय पुराणानुसार पितृकुटुंबाजवळ पितृपक्ष श्राद्धाच्या वेळी येतात व अन्न, पाणी आणि मान सन्मानाची अपेक्षा करतात। जे लोक पितृपक्षामध्ये पितरांना अन्न, जल दान करत नाही, सन्मान देत नाही, श्राद्ध घालत नाही, त्यांचे पितृ उपाशीपोटी पृथ्वीवरून परत जातात, त्यांचे आत्मे शांत होत नाही, समाधान त्यांना मिळत नाही, अशा व्यक्तींना किंवा त्या कुटुंबांना पितृदोष लागतात। हा पितृदोष ही मोठी समस्या त्यांच्या घराला लागू होते आणि मग तिथून पुढे त्या यालाच आपण पितृशाप असंही म्हणतो। यामुळे मुलं होण्यास किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वेगवेगळे विकार जडतात, लक्ष्मी घरामध्ये नांदत नाही, अशांतता किंवा वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त ती संपूर्ण कुटुंब होत असतं। म्हणून या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पितरांचं स्मरण, श्राद्ध केलं पाहिजे, दुपारी श्राद्ध घालून ब्राह्मणांना भोजन दिलं पाहिजे आणि हा श्राद्धाचा मुख्य नियम आहे। देवांची पूजा सकाळी आणि पितरांची पूजा दुपारी करायची असते, म्हणून ही प्रथा आहे। या प्रथेप्रमाणे आपण पितरांसाठी आपण जे भोजन देणार आहात ते दुपारी द्यायचं आहे। यावर्षी आश्विन कृष्ण द्वितीया ही तिथी 15 आणि 16 सप्टेंबर या 2 दिवशी आहे। यामुळं द्वितीयेलाच कोणत्या दिवशी घालावं हा प्रश्न थोडासा निर्माण झालेला आहे। परंतु शास्त्रानुसार दुपारी जी तिथीची वेळ अधिक आहे त्या दिवशी श्राद्ध घालण्यात येते। यानुसार 15 सप्टेंबर द्वितीया तिथीचं श्राद्ध केलं असेलच। तसंच यावर्षी पितृपक्षात एकादशी आणि द्वादशीचे श्राद्ध एकाच दिवशी आहे। मित्रांनो, हे होते की आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध किंवा तर्पण का करतो याची काही उत्तरं होती। तर या व्हिडिओमध्ये इतकंच, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच काही माहिती पाहणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।